महापालिकेच्या माध्यमातून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शहरातील खेळाडूंसाठी विमको नाका परिसरात सुसज्ज असं शूटिंग रेंज उभारण्यात आले. या शूटिंग रेंजचं वैशिष्ट्य म्हणजे अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सध्या या शूटिंग रेंजमध्ये जवळपास 35 विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून त्यामध्ये नगरपालिकेच्या शाळांमधील 12 विद्यार्थी मोफत प्रशिक्षण घेत आहेत. यापूर्वी पालिकेच्या शाळेतील 6 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत पदकांची कमाई केली होती, तर आता अंबरनाथ उल्हासनगरसह इतर शहरातील खेळाडू देखील या शूटिंग रेंजमध्ये प्रशिक्षण घेत असून त्यातील 12 खेळाडूंनी दिल्लीत पार पडलेल्या 66व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी करून राष्ट्रीय खेळाडू होण्याचा मान पटकावलाय. यामध्ये अपूर्वा जुईकर, ध्रुव केन्हाळकर, असीम शेख, अथर्व विश्वकर्मा, रुद्रदलाल, कौस्तुभ पाटील, लक्ष जाधव, लक्ष भराडे, श्रेयस देसले, शंतनू कटाळे यांचा समावेश असून उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय ध्रुव केन्हाळकर यांनी 50 मीटर नेमबाजी स्पर्धेत अधिक चांगले गुण मिळवल्याने त्याची थेट भारतीय संघाच्या चाचण्यांसाठी निवड झाली. त्यामुळे अंबरनाथच्या शूटिंग रेंजमध्ये प्रशिक्षण घेतलेला ध्रुव केन्हाळकर हा लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसण्याची शक्यता आहे. तर या शूटिंग रेंजमध्ये अंबरनाथमधील नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राधान्याने सहभागी होऊन प्रशिक्षण घ्यावं असं आवाहन प्रशिक्षक किन्हाळकर यांनी केलं असून ध्रुव किन्हाळकर हा लवकरच भारतीय संघात खेळण्याच्या दृष्टीने वाटचाल करणार असल्याचं प्रशिक्षक जगदीशचंद्र किन्हाळकर यांनी सांगितलं. आता जी 66th नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप दिल्लीला झाली करणी सिंग शूटिंग रेंजवर, त्यात मुलांनी घवघवीत यश संपादन केलंय. त्यात 0.22 मध्ये ध्रुव जगदीशचंद्र किन्हाळकर याने चांगलं मार्क्स मिळवून इंडियन टीम ट्रायलसाठी सिलेक्ट झालेला आहे. तसेच 10 मीटर एअर रायफल या इव्हेंटमध्ये 12 मुलांनी नॅशनल क्वालिफाय केलंय आणि त्यात त्यांनी चांगलं यश संपादन करून पुढे त्यांची जर्नी ही अखंडित ठेवलेली आहे. इंडियन टीम ट्रायल्स साठी सिलेक्शन झालेलं आहे ध्रुव जगदीशचंद्र किन्हाळकर याचं 0.22 प्रोन इव्हेंटसाठी. आणि 0.22 प्रोन इव्हेंटसाठी भरपूर मेहनत करावी लागते. या मुलाने जवळजवळ 2 वर्ष सतत मेहनत करून 2 वर्षात त्याला थोडस कमी पॉइंट्स मिळालेले, पण यावेळेला त्याने नॅशनल तर क्वालिफाय केलं, त्याशिवाय त्याने इंडियन टीम ट्रायल साठी पण क्वालिफाय केलेलं आहे.